कोल्हापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोड्यावरून वरात, पोलिसात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. लेबर पार्टीच्या बशीर अहमद यांनी आज कोल्हापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी घोड्यावर बसून रॅली काढली. रॅली दरम्यान ताशांचा गजर, नाचणारी कार्यकर्ती मंडळी आणि घोड्यावर बसलेले हे बशीर अहमद, हे दृश्य पाहून ही एखाद्या लग्नाची वरात असल्याचा लोकांचा समज झाला होता. परंतु ही निवडणुकीची रॅली होती. बशीर अहमद यांनी मोठ्या थाटात मिरवणूक काढली खरी, मात्र ही मिरवणूक कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने प्रचारात प्राण्यांचे प्रदर्शन आणि वापर करण्यास मनाई केली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे बशीर यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आमच्या राज्या लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेश हे आमच्या पक्षाच्या वतीने शहरमध्ये विधानसभा ही निवडणूक लढवायचं ठरवलं होतं आणि प्रदेश कार्यकारिणीने त्या ठिकाणी मला उमेदवार म्हणून उमेदवारी निश्चित केली होती आणि कार्यकर्त्यांच्या मिरवणुकीद्वारे आम्ही कायदेशीर परवानगीला अर्ज दिलेला होता आणि झेडरोड पोलिसांनी सुद्धा निवडणूक कार्यालयाला शिफारस केलेली होती, परवानगी असं मागितलेली आहे द्यावं किंवा नाही. तर आम्हाला त्यांनी परवानगी तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही मिरवणूक काढा असं निवडणूक कार्यालयाने आम्हाला सांगितलेलं होतं. आणि आमची दुसऱ्या दिवशी मग त्यांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून मिरवणूक काढली आणि आमची मिरवणूक रस्त्यावर असताना त्या ठिकाणी परवाना त्यांनी आणून दिलेला आहे. त्या पोचवर तारीख आणि वेळ वगैरे आम्ही घातलेला आहे. याच्या अगोदर दुसऱ्या कोणत्या प्राण्यावर बसून तुम्ही निवडणूक अर्ज भरायला गेला होता? यापूर्वी सुद्धा, गेल्या 5-10 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत सुद्धा केली. म्हणजे कोणकोणत्या प्राण्यावर? घोड्यावर, उंट होत, उंटावर. कधी बसला? 10 वर्षापूर्वी उंटावर होतो. अच्छा, येणाऱ्या काळात हत्तीवर बसायची काय इच्छा? हत्तीवर बसायची इच्छा आहे, बसून प्रशासनाने परवानगी दिली असं आपण. तुम्ही जाहीरनामा कष्टकरी समाजाचे अनेक प्रश्न आहे. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बसता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.